नमस्कार श्रोते हो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आजच्या आनंदी कट्ट्यावर साने गुरुजींनी सांगितलेली गोष्ट एक विद्यार्थी आपल्या गुरुजवळ वर बारा वर्ष शिकला बारा वर्षांनंतर घरी जाण्याची वेळ आली तेव्हा त्यानं आतापर्यंत लिहिलेल्या वह्यांची बॅग डोक्यावर घेतली आणि निघाला घरी जायला मग प्रवासात एका रस्त्यावर त्याला चोरांनी अडवलं आणि खिशातल्या वस्तू काढून द्यायला सांगितलं विद्यार्थी म्हणाला अहो खिशात काहीच नाही आहे हे सगळं डोक्यावर आहे मुलाच्या सांगण्यावर चोरांचा विश्वास बसला नाही त्यांनी त्याचे सगळे खिसे तपासले पण त्यात त्यांना काहीच मिळालं नाही मग चोरांनी मुलाच्या डोक्यावरचं गाठोडं घेतलं ते उघडलं तर त्यात फक्त कागदच होते कागद, कागद पाहून चोर निराश झाले ते मुलाला रागवले तेव्हा मुलगा म्हणाला अहो जे शिकलो ते सगळं यात आहे यात सारं ज्ञान आहे त्यावर चोर म्हणाले अरे जे शिकलास या एक ते, ते कागदा या कागदामध्ये असेल तर तुझं डोकं म्हणजे काय खोक आहे त्या चोरांनी त्या मुलाला फक्त कागदावर असलेलं ज्ञान किती व्यर्थ आहे याचीच जणू शिकवण दिली श्रोते हो ज्ञान डोक्यात नसेल जे फक्त वहीत असेल ते ज्ञान ज्ञान नाहीच आपल्या डोक्यात आपल्या मनात ते ज्ञान जेव्हा झिरपेल तेव्हाच ते, ते खऱ्या अर्थानं ज्ञान असेल आणि जेव्हा असं होईल त्यावेळी कितीही वया कितीही कागद चोरीला जाऊ देत हरवू देत नाही तर काहीही होऊ देत त्यानं तुमचं ज्ञान तसुभरही कमी होणार नाही श्रोते हो माणसाला माणूस होण्याची शिकवण शिक्षण देत असतं पण ते शिक्षण केवळ पुस्तकी असता कामाने ते शिक्षण समजून उमजून आचरणात आणलं तर ते खऱ्या अर्थानं ज्ञान खऱ्या अर्थानं शिक्षण आपल्या आजूबाजूला अनेक लहान सहान गोष्टी घडत असतात घटना घडत असतात ज्यातून आपण प्रत्येक वेळी नवनवीन काहीतरी शिकत जातो अनेक अनुभव येतात त्याचबरोबर अनेक व्यक्ती भेटतात हे सुद्धा आपले शिक्षकच असतात गरज असते ती फक्त डोळसपणे त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करण्याची कारण अशा प्रकारे मिळालेलं ज्ञान कमी तर होत नाहीच तर दिल्यानं वाढतं हे मात्र नक्की तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जैन्स सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका